कंधार तालुक्यातल्या उस्माननगर गावातील हे आहेत बालाप्रसाद पोकळे। पोकळे यांची 2 एकर शेती आहे। शेतामध्ये त्यांनी कापूस आणि सोयाबीन पेरलाय। कोणतीही आपत्ती कोसळल्यास विमा असावा म्हणून पीक विमा भरण्यासाठी ते सेतू सुविधा केंद्रावर पोहोचले। तिथं गेल्यावर बालाप्रसाद पोकळेंना धक्काच बसला। पोकळे यांचा पीक विमा परस्पर भरला गेला होता। इतकंच नव्हे तर पीक विमा भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालकानं स्वतःच्या बँक खात्याचा नंबर दिला होता। हे नाव आहे, या नावाच्या व्यक्तीने भरला अगोदरच। त्याच्याकडे जाऊन त्याला बोललं तर तो म्हणला की चुकून झाले। मग त्याला म्हटलं चुकून कसं होते, तुझा माझा गट नंबर तर सेम नाही, वेगळा आहे। त्याच्या कम्प्युटरला जाऊन बघितलं तर त्यांना माझ्यासारखे जवळपास 416 शेतकऱ्यांचे अजून विमे भरले होते। म्हणजे कागदपत्र शेतकऱ्यांचे, कागदपत्र म्हणजे 712 आणि होल्डिंग शेतकऱ्याची आणि बँकेचं पासबुक त्याने स्वतःचं टाकलं, स्वतःचं आणि स्वतःच्या घरच्या मंडळीचं। जमीन आणि शेतीची कागदपत्र शेतकऱ्यांची, मात्र बँक अकाउंट इतराचं असल्याचा प्रकार तब्बल 416 शेतकऱ्यांसोबत घडलाय। जिल्ह्यातल्या 4 ठिकाणच्या सेतू केंद्राबाबत प्रशासनाला तक्रारी मिळालेल्या आहेत। कृषी अधीक्षक अधिकारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की अशा ठिकाणी फौजदारी आणि दंडात्मक अशा दोन्ही कारवाया कराव्या। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या नावे इतर कोणी विमा भरला असेल त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा सुद्धा अर्ज भरून घेण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या हक्काच्या विम्यावर काही स्वार्थी सेतू सुविधा केंद्र चालक डल्ला मारतायत आणि त्यामुळे सरकारनं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।